जेव्हा तुझा वाढदिवस यायचा ना, कपाळाची पप्पी घेण्यासाठी पुतक काय नसायची जवळ, भेटाय बी यायचं नाही. मग त्या फोटोतल्या तुझ्या कपाळाची पप्पी घ्यायचं. फरक फक्त फरक एकच होता. आता हे मी बोलल्यावर तुला भरून आलं ना, डोळ्यात पाणी आलं, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी लय रडायचं. काय काही इलाजच नसायचा ना, भेटता यायचं नाही, लय वाटायचं. आपल्या निशाला आपण अंगा कांद्यावर खेळवावं, तिचे भरपूर लाड करावे, तिला असं गुदगुद्या करून खूप हसवावं, गोष्टी सांगाव्यात. ना तुझं बालपण जवळून पाहता आलं, ना अनुभवता आलं. जाऊ दे, झालं गेलं, आपल्या पंचगंगेला मिळालं. गेलेलं दिस येतोय बर. आता मी आहे ना, तुझा आबा तुझ्या सामने आहे. आता आज तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय पाहिजे ते मा तुझे हाऊस माऊस मी नाही करू शकलो, पण ते गेलेल्या दिवसाची समधी कसर भरून काढीन अशी एक गोष्ट आज बी आहे माझ्याकडे तुला द्यायसाठी. काय? माझ्या नावावरची जेवढी जमीन आहे ना, समधी तुझ्या नावावर करून टाक. हा, उद्या दादासाहेबाच्या मोरे इशे टाकतो मी, तू फक्त हो म्हण. त्याची काही गरज नाही आबा. का गरज नाही? लेकच माझी, बाप आहे मी तुझा. तुला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? हक्क आहे तुझा. काही गरज नाही असं म्हणते, कारण तुम्ही जे करायचं म्हणताय ते दादासाहेब उद्या स्वतःच करतील. नाही समजलं. म्हणजे तुम्ही मला तुमच्या नावावरची जमीन द्यायचं म्हणताय. मी दादासाहेबांच्या पायाखालची जमीन सरकवायचं म्हणतेय. आबा, उद्या तुम्ही कुठं बी जायचं नाही. माझा वाढदिवस समद्यांच्या ध्यानात राहील असं होणार आहे. कोणी इसरायचं म्हणलं तरी इसरू शकणार नाही.